नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कल्पना रेसिपी मराठीमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण दिवाळीकरता पुडाच्या करंजा बनवणार आहोत। तर बघा, आपल्या पुडाच्या करंजा तयार आहेत, किती छान बनल्यात आणि पूड बघा किती सुंदर आलेले आहेत। या करंजा बनवायला खूप सोपे आहेत, फक्त थोडासा वेळ लागतो परंतु खायला तितक्याच टेस्टी लागतात। तर याकरता मी या वाटीनं दीड वाटी रवा घेतला आहे। माझा हा रवा थोडासा जाडसर आहे, त्यामुळं मी मिक्सरला याला बारीक करून घेते। तुम्ही शक्यतो बारीकच रवा यूज करा। तर दीड वाटी रवा मी मिक्सरच्या भांड्यात घातला आहे, बारीक करून घेतला आहे। आता यामधील मी अर्धी वाटी रवा करंज्याचं पीठ मळण्याकरता यूज करणार आहे। अर्धी वाटी मी मैदा घातलेला आहे। तुम्ही हवं तर फक्त रवा घेऊनही पीठ मळू शकता किंवा फक्त मैदा घेऊनही मळू शकता। तर मी दोन्हीचं प्रमाण अर्धं अर्धं घेतलं आहे। मीठ घातलं आहे थोडंसं, कोरड्यामध्ये रवा मैदा मीठ मिक्स करून घेऊया। यामध्ये दोन छोटे चमचे कडकडीत तेल गरम करून त्याचं मोहन घातले, तुम्ही तुपाचं घालू शकता। आता हे मोहन व्यवस्थित रवा मैद्याला आपण कोट करून घेऊया। ते छान याला मिक्स करून घ्यायचं आहे, यामुळे आपल्या करंजा खूप छान अशा खुसखुशीत बनतात। आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला थोडंसं सैलसर पीठ मळायचं आहे। जास्त घट असं पीठ नाही मळायचं, कारण हळूहळू आपला रवा फुगल्या जातो, मग पीठ आणखीन असं घट्ट बनतं। तर बघा मी किती सॉफ्ट पीठ मळलेलं आहे। आता या पिठाला आपल्याला एका डब्यामध्ये झाकून 2-3 तास रेस्ट द्यायची आहे, म्हणजे पीठ व्यवस्थित सेट होईल। आणि कधी पण लक्षात ठेवा, करंज्याचं पीठ आधी 2-3 तास मळून ठेवा आणि मग करंजा बनवा। मी पाऊण वाटी बारीक रवा घेतला आहे, पाऊण वाटी सुकं खोबरं, अर्धी वाटीपेक्षा थोडीशी ज्यादा पिठी साखर घेतली, 1 चमचा खसखस आणि विलायची पावडर घेतली थोडी। तर पॅनमध्ये आपण सुरुवातीला खसखस भाजून घेऊया। 1-2-3 मिनटात खसखस छान भाजते, बघा हलकासा गोल्डन कलर आला हिला। आता पॅनमध्ये आपण 2 चमचे साजूक तूप घातले आणि हा मिक्सरला बारीक केलेला रवा भाजून घेऊया। तर छान आपल्याला सारखं हलवत हा रवा भाजून घ्यायचा आहे। तर 1-10 ते 12 मिनिट लागतात आपल्याला लो टू मीडियम गॅसवरती। रवा व्यवस्थित भाजायचा आहे, तरच आपली करंजी खायला चवदार लागते। तर बघा 1-6-7 मिनटानंतर आपला रवा हलकासा गोल्डन बनायला लागला आहे। आणि रवा भाजला की खूप छान सुगंध सुटतो, पहा किती छान फुललेला पण आहे, पूर्ण घरभर सुगंध येतो रवा भाजला का। तर आपला रवा आता छान भाजलेला आहे। मी याच बाउलमध्ये हा रवा काढून घेते आणि रवा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि मगच यामध्ये राहिलेल्या जिन्सा ॲड करायच्या आहेत। गरम रव्यात जर पिठी साखर घातली तर मग पिठी साखर पघळल्या जाईल। तर बघा रवा थंड झाल्यानंतर मी खोबरं घातले, खोबरं किसून मिक्सरला थोडं फिरून घेतलंय, छान बारीक झाले, विलायची पावडर घातली। या स्टेजला तुम्ही ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर बारीक करून घालू शकता, मी नाही घातलेले। आता दळलेली साखर घातलेली आहे, साखरेचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जादा करू शकता, जास्त गोड हवं असेल तर जादा साखर घाला। आता व्यवस्थित आपण हे करंजीचं सारण मिक्स करून घेऊया। आमच्या इकडे याला बाखूरसुद्धा म्हणतात। तर आपला हा बाखूर आता तयार आहे। या स्टेजला आपण थोडा टेस्ट करून पाहिला तर साखर कमी जादा आहे हे लगेच समजतं, मग आणखीन ॲड करता येते। व्यवस्थित मी हाताने याला एकजीव करून घेतलं आहे। आता आपण हे किंवा हा बाखूर डब्यामध्ये भरून ठेवूया। अशा प्रकारे हा बाखूर तुम्ही 10 ते 12 दिवस डब्यात ठेवू शकता भरून, वेळ मिळेल तेव्हा गरमागरम करंजा बनवून खाऊ शकता। आता 1-3 तासानंतर आपलं करंजीचं पीठ पण छान सेट झाले। पोळीपाटावरती मी थोडंसं तेल घातले आणि त्यावरती हे पीठ मी मळून घेणार आहे। अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घेतलं की मी करंजा आपल्या खूप छान अशा खुसखुशीत बनतात। आता आपल्याला ह्या पिठाला कुटून घ्यायचं आहे। तर तुम्ही हे पीठ पाट्यावर वंट्यावर कुटू शकता, तर मी पोळीपाटावर असं लाटण्याने कुटून घेणार आहे। 1-10-12 मिनिट लागतात याला, पण करंजा पण तितक्या सुंदर बनतात।
पीठ जितकं व्यवस्थित कुटू तेवढी पोळी भरभर आपली लांबल्या जाते आणि पातळ लाटता येते। तर एक 10-12 मिनटानंतर बघा, आता आपण याचे 2 उंडे करूया आणि पीठ बघा किती मऊसूक झालेलं आहे। माझा पोळीपाट खूप मोठा आहे त्यामुळं मी पोळीपाटा एवढीच मोठी पोळी लाटणार आहे। आता या वाटीत मी या चमच्यानी कॉर्नफ्लॉवर घेतले 3 चमचे आणि 1.5 चमचा यामध्ये तेल घालून आपण साठा बनवून घेऊया। जास्त पण तेल नाही घालायचं, नाही तर मग करंज्या खूप तेल धरल्या जातात, ऑइली बनतात। तुम्ही जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदूळाचं जे पीठ असतं ते वस्त्रगाळ करून त्यामध्ये तेल घालून साठा बनवू शकता। एका वाटीत मी पाणी घेतले आपले करंजीची पारी चिटकवण्याकरता। तर बघा पीठ छान कुटल्यामुळं मऊसूक झालं आहे, किती भरभर आपली पोळी लाटत आहे। शक्य होईल तेवढी पातळ आपल्याला पोळी लाटायची आहे म्हणजे आपल्या करंजीचे जे पापुद्रे येतात ते खूप छान पातळ असे खुसखुशीत क्रिस्पी येतात। तर बघा किती पटकन मी ही पोळी लाटलेली आहे, आणखीन आपण हिला मोठी लाटून घेणार आहोत। तर आपली पोळी आता लाटलेली आहे, भरपूर पातळ मी हिला बनवून घेतलेलं आहे। पहा मी हातावर घेऊन दाखवते, हाताची बोटे असे ट्रान्सपरंट दिसत आहेत, पाहिलं इतकी पातळ लाटायची आहे आपल्याला। आता आपण यावरती साठा लावून घेऊया। साठ्यामध्ये पहा मी तेल जास्त नाही घातलेलं, व्यवस्थित हाताने स्प्रेड करायचा, हाताने व्यवस्थित स्प्रेड करता येतो आपल्याला। पूर्ण कडेपर्यंत लावून घ्यायचं आहे। या करंज्या बनवायला वेळ लागतो थोडा, परंतु खायला खूप टेस्टी लागतात। बघा तुम्ही ह्या करंज्या नक्की बनवा, खाऊनही पहा आणि तुम्हाला ह्या करंज्या कशा वाटल्या तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की नक्की कळवा। तर आपला साठा लावून झाला आहे, आता एक साईडने आपण हिला असं गुंडाळून घेणार आहोत, गुंडाळी करत करत वरती नेणार आहोत। तर तुम्ही गोल गोल गुंडाळी करू शकता, परंतु मी हिला असं चपटं करणार आहे, असं दाबून चपटं करत करत गुंडाळत नेणार आहे। तर बघा अशा प्रकारे आपल्याला याला गुंडाळून घ्यायचं आहे। आता आपल्याला याचे छोटे छोटे पीसेस बनवायचे आहेत, तर सुरीने आपण याला आता कट करूया। तर तुम्हाला करंज्या जर मोठ्या मोठ्या बनवायच्या असतील तर मग तुम्ही हे पीसेस मोठे मोठे कट करा, मी थोडे मध्यम स्वरूपाचेच कट करते। आपण आळूच्या वड्या कट करतो अगदी त्याप्रमाणे याला कट करायचं आहे, पहा। आणि राहिलेले हे जे पीसेस आहेत हे असे उघडे नाही ठेवायचे आपल्याला हवेमध्ये, कडक बनतात, लगेच डब्यामध्ये झाकून ठेवायचे। आणि दोनच मी लाट्यावर ठेवते। तर बघा मी आहे अशी ही लाटी किंवा हा पीस मांडलेला आहे आणि याला आता उभं लाटलेलं आहे, त्यानंतर आता आडवं केले, आडवं पण तसंच लाटायचं खालीवर। बघा जास्त लाटणं दाबायचं नाही, प्रेस नाही करायचं, नाही तर मग याचे पापुद्रे चिटकतात। तर बघा आता मी ही पारी लाटून घेतली, लाटलेली साईड मी खाली केलेली आहे आणि वरच्या साईडने असं कडेला पाणी लावलेलं आहे आपली पारी व्यवस्थित चिटकवता यावी म्हणून। तुम्ही दूध पण घेऊ शकता। आता आपण बाखूर या डब्यामध्ये ठेवला होता, चमच्यानं बाखूर भरूया आणि बसेल इतकाच बाखूर भरायचा, जास्त नाही भरायचा। तर बघा आता आपण हिला व्यवस्थित चिटकून घेऊया। तर असं दोन्हीकडनं सारखं असं धरून एकावर एक कडा दाबून आपल्याला घ्यायचा आहे। व्यवस्थित अंगठा आणि ह्या बोटाने मी याला दाबून घेत आहे, पहा। करंजीची ही जी साईड आहे ही व्यवस्थित दाबायची आहे, नाही तर मग तळताना बाखूर बाहेर येतो। तर पहा आपली करंजी आता तयार आहे। तर आणखीन एक मी करंजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि साईड व्यवस्थित मी चिटकून घेतलेली आहे, बघा। तर पहा आता अशा प्रकारे याला असं उभं लाटायचं, हलकंसं लाटायचं, त्यानंतर आडवं लाटायचं। बघा
आता आपण लाटलेली साईड खाली केलेली आहे. आता या साईडनं पाणी लावूया. पाण्यामुळे आपली करंजी व्यवस्थित चिटकल्या जाते. आणि मग बाखर भरूया. तर तुम्ही असा बाखर करून डब्यामध्ये भरून ठेवा आणि जसजसा तुम्हाला वेळ मिळेल तसतशा थोड्या करंजा बनवून गरम गरम तळून खा. खूप सुंदर लागतात या करंजा. कडा व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे म्हणजे सुटायला नको. तर पहा, आपली दुसरी करंजी तयार आहे. तर अशाच प्रकारे मी करंजा बनवून घेतल्यात आणि आपल्याला करंजा आधी बनवून घ्यायच्या आहेत तर यांना बनवायला वेळ लागतो आणि मग भरभर तळून घ्यायच्या आहेत. आता तेल गरम आहे, गॅस मी लो केलेला आहे. करंजा तळण्याकरता तेल जास्त गरम नको आहे आपल्याला, लो टू मीडियम तेल गरम आहे. करंजी तळायला 1-3 मिनिट लागतात. 1/2 मिनिटानंतर आता आपण हिला हलवून घेऊया. खूप सावकाश हिला तळायची आहे. तर जास्त कडक जर तेल गरम केलं तर करंजी पटकन गोल्डन कलर येतो परंतु आतमध्ये कच्ची राहते आणि इथे जे पापुद्रे लेयर्स आहेत ते पण असे क्रिस्पी खुसखुशीत बनत नाही. त्यामुळं थोडंसं संथपणे यांना तळून घ्या. व्यवस्थित तळल्या जातात, आतमध्ये कच्च्या पण राहत नाही. बबल्स बाकीची सावकाश येत आहेत. अशाच कन्सिस्टन्सीचं तेल आपल्याला गरम हवं आहे. हलकासा गोल्डन कलर आला की मग आपण ही करंजी बाहेर काढूया. तर बघा, 1-3 मिनिटात आपली करंजी छान तळलेली आहे. तुम्हाला जर वाटलं तेल ज्यादा गरम झालं आहे तर मधनं गॅस थोडा वेळ तुम्ही बंद करा. आता आपण हिला काढून घेऊया. तर बघा, पूड किती छान आलेले आहेत आपल्या करंजीला. तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे. तर पहा, आपली करंजी छान तळून झाली. कलर बघा किती सुंदर आला आहे. जास्त डार्क कलरपर्यंत पण आपल्याला नाही तळायची. किती खुसखुशीत पण बनलेली आहे पहा. आता आपण आणखीन एक करंजी तळून पाहूया. तेल पहा किती व्यवस्थित गरम आहे. तर तुम्ही अशा प्रकारे करंजा बनवा. थंड झाल्यानंतर मग एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवा. ह्या आशाची आशाच खूप छान राहतात, खुसखुशीत राहतात. तर बघा, करंजी आपली तळलेली आहे आणि पूड बघा किती सुंदर आलेली आहेत आपल्या करंजीला. दाखवणार आहे मी तुम्हाला. पहा किती छान पूड आलेत. आणि कलर बघा, हलकीशी गोल्डन कलरपर्यंतच आपल्याला हिला तळायची आहे. जास्त डार्क कलर येईपर्यंत नाही तळायची. बघा, आपल्या दोन्ही करंज्या छान तळून झाल्यात. तर अशाच प्रकारे आपण सर्व करंज्या तळून घेणार आहोत. आणि ह्या करंज्या खायला खूप टेस्टी लागतात. आता ह्या गरम आहेत. तुम्हाला मी ह्या थोड्या थंड झाल्या की मी तोडून पण दाखवणार आहे. याचे पूड किती छान बनलेले आहे ते सर्व मी दाखवणार आहे तुम्हाला. आणखीन 2 करंज्या मी तुम्हाला तळून दाखवल्यात. पहा, यांचे पण पूड किती छान सुटलेले आहेत. तर आपल्या ह्या पुडाच्या करंजा खाण्याकरता रेडी आहेत. बघा किती सुंदर दिसत आहेत. खायला पण तितक्याच अप्रतिम आहेत. तुम्ही या करंजा नक्की बनवा, खाऊनही पहा. तुमच्या घरातील सर्व मंडळींना या करंजा खूप आवडतील. आता मी 1 करंजी तुम्हाला तोडून दाखवते. ह्या हलक्याशा थंड झालेल्या आहेत. बघा किती छान खुसखुशीत. आणि पापुद्रे बघा, अगदी आपली खारी असते खारीसारखे पातळ पापुद्रे आलेले आहेत. खायला तर खूप अप्रतिम लागते.
पहा आपल्या ह्या पुडाच्या करंजा आता रेडी आहेत खाण्याकरता। तर तुम्हाला माझ्या ह्या पुडाच्या करंजा आवडल्या असतील तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।